नमस्कार मित्रांनो आपले महाराष्ट्र पोलीस भरतीची जर लवकरात लवकर ॲड येणार आहे ठीक आहे ना लवकरात लवकर ॲड येणार आहे तर आपले महाराष्ट्राचे जे काही आपले गरजू विद्यार्थी असतील ज्यांना महाराष्ट्र पोलीस भरतीची वाट पाहताय किंवा महाराष्ट्र पोलीस भरतीचंच ते तयारी करता रिटर्न फिजिकलची राईट तर अशा गरजू विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ स्पेशली कारण की त्यांची खूपच कमेंट आले होते की महाराष्ट्र पोलीस भरतीचे लेकीचं पूर्ण सिलेबस द्या आम्हाला पी डी एफ असेल तर पी डी एफ द्या नाहीतर तुमच्याकडे जो असेल ते राईट आणि दुसरं पुस्तकांची यादीही द्या आम्हाला कारण की जास्त काय नवीन पुस्तकांची यादी येते त्यांना अपडेट करून पुस्तकं येता राईट right? तर मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती जी होणार आहे आगामी महाराष्ट्र पोलीस भरती जी होणार आहे त्याचं पूर्ण सिलेबस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही कुठला सिलेबस कसा वाचायचा आहे कुठले टॉपिक वाचायचे कसे सगळं ॲनालाइज करून तो टॉपिक तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे दुसरं तुम्हाला पुस्तकांची यादीही देणार आहे की ते कुठले पुस्तक तुम्हाला घ्यायचे ते पूर्ण पुस्तक तुम्हाला दाखवेन जेणेकरून तुम्हाला कळून की हा हे पुस्तक आम्हाला घ्यायचं आहे राईट त्याची लिंकही तुम्हाला देईन मी जेणेकरून तुम्ही सिद्धा क्लिक करून ते डायरेक्ट ऑर्डर करू शकता फ्लिपकार्टवरून राईट तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया तर महाराष्ट्र पोलीस भरतीचा जो सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिटर्न राईट तर रिटर्न जर तुम्ही क्वालिफाई केलं आणि फिजिकल क्वालिफाई केलं तर मेडिकल काही नाही आहे ठीक आहे ना मेडिकल काही नाही आहे तर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपला रिटर्न तर रिटर्नचाच मी तुम्हाला सिलेबस दाखवतो तर मित्रांनो भूगोल भूगोलमध्ये तुम्हाला जो स टॉपिक आहे वाचायचा तो एक महाराष्ट्राचा भूगोल आणि एक आहे भारताचा भूगोल ठीक आहे आणि इतिहासमध्ये तुम्हाला अठराशे सत्तावन्नचा उठाव भारताचे समाज समाजसुधारक राष्ट्रीय सभा भारतीय स्वातंत्र्य लढा ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणावीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हे टॉपिक्स तुम्हाला इतिहासमध्ये वाचायचे आहे आणि भूगोलचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल जास्तीत जास्त भर द्यायचा आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलवरती आणि भारताच्या भूगोलवरती ठीक आहे तर भूगोलमध्ये आणि इतिहासमध्ये काय वाचायचं आहे मी तुम्हाला एकदम सांगितलं आहे आणि हे जे पी डी एफ आहे स्क्रीनशॉट आहे जे काय आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण अपलोड करून दे तुम्ही तिथं जाऊन एकदम डाउनलोड करू शकता हे फोटो सेव्ह करू शकता हा पी डी एफ डाउनलोड करू शकता राईट तर मी तुम्हाला पी डी एफ पण देईन कारण की फोटोज फाटून जाता जर ऑफलाइन ऑनलाईन अपलोड करतो तर ती झूम केल्यानंतर व्यवस्थितरित्या दिसत नाही तर मी तुम्हाला ही पी डी एफच देईन ठीक आहे चला पुढे व वळूया तर पंचायत राज म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायत समिती व शिफारसी घटनादुरुस्ती ग्रामसभा ग्रामपंचायत ग्रामसेवक पंचायत, ग्राम पंचायत समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सी ई ओ गटविकास अधिकारी बी डी ओ नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन हे पंचायत राजमध्ये तुम्हाला विचारलं जातं तर हे तुम्ही एकदम काटेकोरपणे यांचा सर्वांचा अभ्यास करायचा आहे ठीक सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषयक शास्त्रीय उपकरणे व वा त्यांचा वापर शोध व वा त्यांचे जनक शास्त्रीय उपकरण व त्यांचे कार्य ठीक आहे राज्यघटनामध्ये तुम्हाला भारताची राज्यघटना एकदम एम लक्ष्मीकांतचं एक पुस्तक आहे ते जर वाचलं तर तुमचं सर्व काही कम्प्लीट होऊन जातं ठीक आहे भारताची राज्यघटना राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद परिशिष्ट मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे राज्यपाल मुख्यमंत्री उपमु उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि संसद पंतप्रधान आणि संसद एवढे टॉपिक तुम्हाला राज्यघटनेमध्ये विचारले जातात आणि सामान्य विज्ञानामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ठीक आहे तर यांनाही तुम्ही जे सगळे टॉपिक तुम्हाला जास्तीत जास्त फोकस ठेवायचं आहे ठीक सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला विकास योजना संपूर्ण विकास योजना एक मासिक येतं ठीक आहे ना ते विकास यो योजनेचं एक मासिक येतं ते मासिक तुम्हाला पूर्णच्या पूर्ण त्याला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल पुरस्कारमध्ये महाराष्ट्राचे पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार शौर्य पुरस्कार खेळासंबंधित पुरस्कार पुरस आंतरराष्ट्रीय पुरस्कार क्रीडामध्ये तुम्हाला खेळ व खेळाशी संबंधित चषक प्रमुख दोन व त्यांचे राष्ट्रीय खेळ प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ ठीक आहे खेळ व खेळांची संख्या खेळांचे मैदान व ठिकाण खेळांसंबंधित चिन्ह व प्रतिके महत्त्वाची स्पर्धा व ठिकाणे आशियाई स्पर्धा राष्ट्रगुल स्पर्धा क्रिकेट स्पर्धा मराठीमध्ये व्या वे, मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला सामा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकार शब्द लिंग वचन संधी मराठी वर्णमाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ प्रयोग समास वाक्यप्रचार आणि म्हणी एवढ्या टॉपिकवरती तुम्हाला हे बारा तेरा टॉपिक आहे यांच्यावरती तुम्हाला फोकस ठेवायचा आहे त्याच्या बा बाहेर कुठला नाही आहेत ठीक समानार्थी विरुद्धार्थी शब्द मणी या तीन टॉपिकवरती तुम्हाला फक्त रट्टा मारायचा आहे ठीक आहे ना जे ऑलरेडी क्वेश्चन पेपर आलेले आहे दोन हजार पंधरापासून किंवा बारापासून तुम्हाला जे कोई क्वेश्चन पेपर भेटतील मी तुम्हाला देईन पी डी एफ वगैरे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तर ते त्यांच्यामध्ये जे समानार्थी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द आहे मुनी त्यांचा जर तुम्ही रट्टा पण मारून घेतला ना तरी तुम्हाला ते, ते क्वेश्चन येतील तेच क्वेश्चन परत परत येत राहता ठीक आहे ना आणि जे पण तुम्ही तुमच्याकडे जे काही हिंदी मी तुम्हाला जे पुस्तक देणार आहे त्याच्यामध्ये पण हे सगळे प्रश्न असतील तर तुम्ही जेवढं याच्यावरती फोकस ठेवाल तेवढं तुमचे चांगले तुम क्वेश्चन तिथं सॉल्व्ह होतील ठीक आहे गणित गणितीमध्ये तुमचे संख्या व संख्यांचे प्रकार येतील बेरीज गुणाकार भागाकार ठीक आहे ज्या बाकी कसोट्या पूर्णांक व त्यांचे प्रकार अपूर्णांक व त्यांचे प्रकार लसावी मसावी वर्गमूळ ठीक आहे वर्ग घन गन, घनमूळ शेकडेवारी भागीदारी गुणोत्तर प्रमाण सरासरी काळकाम व्यग दशमा दशमान पद्धती तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज घड्याळावर आधारित प्रश्न आणि घातांक आणि त्यांचे नियम एवढ्या टॉपिकवरती तुम्हाला गणिताचे प्रश्न येणार आहे ठीक आहे आता खूपच मुलांचा गणितामध्ये हात कच्चा असतो तर मित्रांनो तसं चालणार नाही तुम्हाला यूट्यूबवरती खूप सतीश वसे एक यूट्यूब चॅनल आहे वसे सर हे त्यांचे व्हिडिओ एवढे चांगले तुम्ही सांगू मी तुम्हाला सांगू शकत एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये ते गणित शिकवतात तर त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले ना तर तुम्हाला म्हणजे पंचवीसपैकी तुम्ही कुठेही सतरा अठरा कुठे गेले नाही तुमचे ठीक आहे ना सतरा अठरा वीस मार्क कुठे गेले नाही तुमचे पंचवीसपैकी तर त्यांचे व्हिडिओ पहा थोडा अॅनालाइज करा थोडा स्टडी केला तर तुमचा हा जो गणिताचा जो कच्चा आहे ते तो थोडं व्यवस्थित होऊन जाईल ठीक आहे ना तर बुद्धिमत्ता चाचणी तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुमचे संख्या मालिका अक्षर मालिका वेन आकृत्यावर आधारित प्रश्न सांकेतिक भाषा सांकेतिक लिपी दिशावर आधारित प्रश्न नातेसंबंध घड्याळावर आधारित प्रश्न तर्कावर आधारित प्रश्न एवढे बुद्धिमत्त्यावर तुम्हाला येतील तर मित्रांनो मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीचा पूर्ण सिलेबस दिलेला आहे ठीक आहे ना महाराष्ट्र पोलीस भरतीचा पूर्ण टॉपिक वाईज म्हणजे गणितामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे बुद्धिमत्तेमध्ये काय वाचायचं आहे सामान्य विज्ञानमध्ये मराठी व्याकरणमध्ये ठीक आहे मराठी व्याकरण एक स्पेशल बुकच आहे ठीक तर सामान्य विज्ञान राज्यघटना राज भूगोल इतिहास एवढ्या साऱ्या जेवढे टॉपिक होते त्यांच्यामध्ये तुम्हाला पूर्ण टॉपिक वगैरे हो सांगितलं की कुठल्या टॉपिकला किती भर द्यायचं आहे किती कसं वाचायचं हे सगळं आता मी तुम्हाला बुकलेस टाकवतो जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो एकदम सॉल्व जाईल ठीक आहे तो साथी तर मित्रांनो बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं आहे ठीक आहे हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे किरण पब्लिकेशनचं पुस्तक आहे ठीक तर बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं पुस्तक भेटू नाही शकत तर हे किरण स्पेशलिस्ट पुस्तक आहे दत्ता पब्लिकेशनचं ठीक आहे हे पुस्तक एकदम चांगलं आहे आणि मी सुद्धा याच्यामधून अभ्यास केला आहे म्हणून मी तुम्हाला हे पुस्तक निवडून दिलेलं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल टेलिग्राम चॅनलवरती पण अपलोड करेन याची लिंक तुम्ही सीधा लिंकवरती क्लिक करून हे पुस्तक ऑर्डर करू शकता फ्लिपकार्टवरून ठीक आहे तर जास्त महाग नाही आहे फक्त दोनशे पंचवीस राहायचं पुस्तक आहे आणि नववी आवृत्ती म्हणजे नवीन अभि आ आता जे नवीन अपडेट आहे तेच आहे ठीक आहे जुन्या पुस्तकं सहसा घेत नका जाऊ म्हणजे क केव्हाही जे महाराष्ट्राचे पुस्तकं असतात ते घेण्याअगोदर पहिले पाहत जा की कितवी आवृत्ती आहे म्हणजे जी लेटेस्ट असते ना ती हायलाईट करते बरोबर आणि जे मागचं घेतो आपण जे आठवी सातवी सहावी जे असतात त्यांच्यामध्ये खूपच कमी असतं आणि जे नवी आवृत्ती असते त्याच्यामध्ये अपडेट केलेलं असतं म्हणून ही नवी आवृत्ती आणि एकदम लेटेस्ट आहे तर हे बुद्धिमत्तेसाठी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि जर तुम्हाला कोणी दुसरं सजेस्ट करायचं तेही घेऊ शकता पण माझ्यानुसार हे चांगलं आहे बेस्ट आहे ठीक तर मॅथसाठी हे दत्ता प्रगलेफ सेशनचंच पुस्तक आहे हे पण एकदम चांगलं आणि सुटसुटीत इ इथं सगळं काही आपले जे क्वेश्चन असतात सॉल्व करून दाखवलेलं असतं ठीक आहे हे पुस्तकाची किंमत फक्त दोनशे पंच्याण्णव रुपये तर या, यालाही तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला एकदम म्हणजे डीपमध्ये पाहिजे असेल तर हे मॅथचं पुस्तक एकदम चांगलं आहे ठीक आहे हे घेऊ शकता याचीही लिंक मी में, डिस्क्रिप्शनमध्ये में दिली जाऊन ऑर्डर करू शकता फक्त लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि जाऊन ऑर्डर करायचं आहे ठीक आहे तर जिकेसाठी जिकेसाठी तुम्हाला हे एक पुस्तक मी सजेस्ट करतो ठीक आहे विनायक घायाडचं आणि तर के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे आणि जर तुम्हाला जर अजून डीपमध्ये जी के वाचायचं असेल तर तुम्ही एकनाथ तात्यांचा ठोकळा घ्या साडेचारशे रुपयापर्यंत पाचशे रुपयापर्यंत ठोकळा भेटतो तो ठोकळा जर तुम्ही वाचला ना तर तुम्ही एम पी एस सीची प्रिलियम वगैरेसुद्धा क्लिअर करू शकता मेनची बात नाही करते प्रिलियमची बात करते ठीक आहे तर म्हणजे जर महाराष्ट्र पोलीस भरतीचं जी के म्हणजे तुम्हाला पूर्ण काटेकोरपणे रीते आणि पूर्णच्या पूर्ण पैकीच्या पैकी मार्गाकडे मध्ये तर पैकीच्या पैकी पडतच नाही प्रत्येकाला माहिती आहे कारण की के कुठून येईल याचा भरोसा नसतो के कितीही वाचलं तरी पैकीच्या पैकी पडत नाही तर केसाठी तुम्हाला हे पुस्तक मी सजेस्ट करतो आणि दुसरं एकनाथ तात्यांचा ठोकळा जर तुम्ही मला सांगाल की एकनाथ तात्यांच्या ठोकळाची पण लिंक द्या तर मी देईन ठीक आहे माझ्याकडे आता लिंक नाही आहे पण मी तुमच्यासाठी लिंक देईन टेलिग्राम चॅनलवर पण देईन आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तात्यांचा ठोकड्यांची लिंक तुम्हाला देईल ठीक आहे तर जिकेसाठी हे पण घेऊ शकता किंवा एकनाथ त्यांचा टोकळा घेऊ शकता बाळासाहेब शिंदे हे जर नाव सांगितलं तर मराठी व्याकरणचं पुस्तकाचं नाव समोर येऊन जातं महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या बाळासाहेब शिंदे संपूर्ण मराठी व्याकरणचं हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे कोणालाही विचारून घ्या की मराठी व्याकरणसाठी कुठलं पुस्तक घ्यायला पाहिजे तर बाळासाहेब शिंदे सर्वांच्या तोंडातून निघतं म्हणजे निघतं तर हे पुस्तक दोनशे पंच्याहत्तर रुपयाचं आहे जर मरा मराठी व्याकरणचं पूर्ण डीपमध्ये आणि काटेकोरपणे सगळा अभ्यास करायचा असेल मराठी व्याकरणमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे ठीक आहे ना तर हा माझा सजेशन आहे तुम्ही कुठलंही घेऊ हो शकता तुमची मर्जी तर जर खरंच खर मराठी व्याकरणमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट आहे तर पुस्तक लिस्ट मी दिली आहे सिलेबस पण पूर्ण दिला आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण फिजिकलचं डिटेल देणार आहे की कि सोळाशेसाठी किती टाईम आहे ठीक मग आणि कमी टाईममध्ये किती मार्क आहे वगैरे सगळा जो डाटा आहे ठीक आहे तो व्हिडिओ हाय मागं तुम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो सगळी तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करून ठेवा म्हणजे मी तो फिजिकलचा व्हिडिओ जसा अपलोड केला तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल तर आपण भेटू नव्या आणि फ्रेश व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद